नमस्कार शेतकरी बंधूंनो, महाराष्ट्राचा शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। शेतकरी बंधूंनो, भारतासह जगभरातून कोरोनाविषयक नकारात्मक बातम्यांचा भडीमार होत असतानाच हवामान खात्याकडून एक अतिशय आनंदाची बातमी आली आहे। ती म्हणजे यंदा प्रशांत महासागराच्या विषुववृत्तीय क्षेत्रात निर्माण होणारा अल निनोचा प्रभाव हा निर्माण होणार नसल्यामुळे नैऋत्य मोसमी पाऊस म्हणजेच मान्सून चांगला असेल असा अंदाज राष्ट्रीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला आहे। शेतकरी बंधूंनो, IMD अर्थात राष्ट्रीय हवामान खात्याने यंदा प्रशांत महासागराच्या विषुववृत्तीय पट्ट्यावर अल निनोचा प्रभाव निर्माण होणार नसल्याचा अंदाज काढला आहे। या अल निनोच्या प्रभावामुळे सागराच्या पृष्ठभागातील पाण्याचे तापमान वाढते आणि वाऱ्याच्या दिशा बदलून मान्सूनच्या प्रवासात अडथळे निर्माण होतात। परिणामी भारत, ऑस्ट्रेलियासह आशिया प्रशांत क्षेत्रातील अनेक देशांना लहरी पावसाचे परिणाम भोगावे लागतात। यामुळे निर्माण होणारे ओले किंवा सुके दुष्काळ भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये अडथळे निर्माण करतात। मात्र यंदा अल निनोचा प्रभाव होणार नसल्यामुळे भारताला या अडथळ्यातून मुक्तता मिळण्याची शक्यता आहे आणि त्यामुळेच खरीप हंगाम चांगला जाऊन कोरोनामुळे त्रस्त झालेले शेतकरी आणि अर्थव्यवस्थेला थोडासा दिलासा मिळण्याची शक्यता आहे। मात्र शेतकरी बंधूंनो, हवामानावर अनेक घटकांचा प्रभाव असतो। त्यापैकी कोणता घटक कधी सकारात्मक असेल आणि कोणता घटक कधी नकारात्मक असेल हे सांगता येत नसल्यामुळे हवामान खात्याने दिलेला हा अंदाज तंतोतंतच खरा ठरेल असं नाही। मात्र शेतकरी बंधूंनो, हवामान खात्याकडून एप्रिल महिन्याच्या शेवटीसुद्धा एक अधिकृत अंदाज जाहीर करण्यात येतो आणि हा अंदाज अधिकृत समजला जातो। तर तो अंदाज आल्यानंतर आपण त्याचा व्हिडिओसुद्धा अपलोड करूयात। शेतकरी बंधूंनो, IBM नावाच्या अमेरिकन कंपनीनेसुद्धा यापूर्वी अंदाज जाहीर केलेला आहे आणि त्याचा व्हिडिओसुद्धा आपण चॅनलवर अपलोड केलेला आहे। तो जर आपण बघितला नसेल तर चॅनलवर जाऊन बघू शकता किंवा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तिथं जाऊनसुद्धा आपण तो व्हिडिओ बघू शकता। आणि असेच शेतीविषयक व्हिडिओ आपल्याला जर बघायचे असतील तर आपलं चॅनल आपण सबस्क्राईब करा, बेल आयकॉन आप दाबा आणि अल सिलेक्ट करा, म्हणजे आपल्याला नवीन आलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहतील।